मराठा आरक्षण देण्याची सरकारची इच्छाच नाही. धनगर समाजाला पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. मुस्लिम समाजाला सुद्धा उच्च न्यायालयाने मंजूर केलेले 5% शैक्षणिक आरक्षण या सरकारमुळे गेले. यांचा हेतू शुद्ध नाही. मराठा तसेच इतर समाजालाही यांना आरक्षण द्यायचं नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.